मी मागील 6 दिवसांपासून नागपुरात आहे. मी जेव्हा दिल्लीत नव्हतो तर माझ्या घरी मीटिंग कशी होऊ शकते हे कोणीतरी खोटी अफवा पसरवत आहे. आमच्या सर्व खासदार आणि शिवसैनिक यांची इच्छा आहे की ठाकरे आणि शिंदे यांनी एकत्र यावे. नाशिकमध्ये राऊत यांच्या सभेत एकनाथ शिंदे यांच्या नावाने अशब्द बोलले जात आहे. ते कोणी कोणावरही करू नये. मी गेल्या 6 दिवसापासून नागपुरामध्ये आहे आणि मी नागपुरात असताना माझ्या दिल्लीच्या निवासस्थानी कोणी मीटिंग करू शकत नाही. कारण असं आहे की पंढरपूरच्या यात्रेमध्ये 6 खासदार जवळपास पंढरपूरच्या यात्रेला आहे. 3 खासदार मुंबईला आहे, पुणेवाले पुण्यात आहे, कोल्हापूरवाले कोल्हापूरमध्ये आहे. ह्या काहीतरी कोणीतरी लोक या चुकीच्या अफवा फैलवण्याचं काम करतात आहे. मी त्या मीटिंगच्या संदर्भामध्ये ही खोटी अफवा एवढं जरूर सांगतो. नाही, आम्हाला कोणालाच फोन आलेला नाही. ही सर्व खासदारांचीच नाही, सर्व जेवढे काही आमचे शिवसैनिक असेल, नगरसेवक असेल, आमदार असेल, खासदार असेल, सर्वांचीच इच्छा आहे की दोघांनी एकत्र यायला पाहिजे. कारण तुम्ही बघता की साहेबांचा बद्दल सर्वांच्या मनामध्ये आदर आहे. उद्धव साहेबाबद्दल आदर नसलेला असा कोणीही नेता नाही. त्यामुळे प्रत्येकाला असं वाटते की बा ह्या दोघांमध्ये समेट व्हायला पाहिजे आणि त्या दृष्टीने आमचे काही खासदारसुद्धा प्रयत्न करतात. नाही आता काही धंदा थोडीच आहे की कमवले ना गमवल्याचा, शेअर बाजार थोडी आहे की खालीवर जायला भाव नाही. बघा जे काही सुरू आहेत सिस्टमॅटिकली त्यांचं सुरू आहे आणि कोणी असं कोणावर चुकीचे आरोप करत असतील असं मला वाटत नाही आणि करूही नाही. सामंजस्याने हा प्रश्न सुटेल असा आम्हाला विश्वास आहे. नाही, हे आज नाही झाली, मला वाटते काल की परवा होणार होती नाशिकचे. तर म्हणजे जर असं काही असेल तर दोघांनी आपसामध्ये बसून हा विषय सोडवणे फार गरजेचं आहे आणि अशा पद्धतीने कोणीही कोणावर चुकीचे आरोप करू नये असं मला वाटतं. आदमी की तकलीफ को तो समझो, बाहर बाहर उठो बैठो उठो बैठो. जनाब तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.